लोकसभा मतदार संघामध्ये सर्व कार्यकर्ते भाग्य विधाते मी गेल्या 31 तारखेच्या कार्यक्रमाला साहेबांचा उल्लेख नामदार म्हणून केला होता आणि माझा तो विश्वास सार्थ ठरलेला आहे याचा मला अभिमान वाटतोय। या सिल्लोड सोयगाव मतदार संघातील जनता या ठिकाणी साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये अतिशय जल्लोषाने साहेबांना कॅबिनेट मंत्री पदामध्ये साहेबांची वर्णी लागलेली आहे। साहेबांनी शपथ सुद्धा घेतलेली आहे आणि हा आनंद आम्ही सर्वजण या ठिकाणी जल्लोषाने साजरा करतोय। संपूर्ण सिल्लोड सोयगाव मतदार संघ या आनंदामध्ये हिरिरीनी सहभाग घेणार आहेत आणि घेत आहेत नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा। या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून विस्तार केल्याबद्दल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या तर्फे जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा विकासाला चालना दिलेली आहे आणि नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश करून या सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचा विकासाची घोडदौड या पुढे देखील सुरू ठेवण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे। आम्ही जाहीररित्या त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मनापासून नामदार अब्दुल सत्तार साहेबांना मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्राचा विकास या मंत्रिमंडळाच्या हातून घडेल अशी मी आशा व्यक्त करते आणि देवाचरणी प्रार्थना करते की हे शासन पूर्णपणे आपलं काम अविरतपणे करेल। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार अब्दुल सत्तार साहेब आमच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे कुटुंब प्रमुख आणि या महाराष्ट्राचे अतिशय दबंग असे नेते यांचा आज मंत्रिमंडळात शपथविधी झाला, त्याबद्दल आम्ही त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य म्हणून आम्ही सर्वजण इथं जल्लोष करतोय। इथं तर हा थोडासा मॉब दिसतोय पण गावागावामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर अशाच प्रमाणात जल्लोष साजरा होतोय आणि जी साहेबांची धडाडी दबंगपणा जो आहे काम करण्याचा याचा नक्कीच या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला फायदा होईल आणि आम्ही सर्व सिल्लोड सोयगाव तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देतो आणि अशीच आम्हाला प्रगतीची गोडदोड आमची इथून पुढे कायम चालत राहणार आहे। याबद्दल सर्वजण या मंत्रिमंडळाच्या याच्या आनंदामध्ये सर्व सहभागी होतोय, धन्यवाद। साहेबांवर आरोप करत होते
की त्यांचे मुलं असं विरोधकांचा जो डाव आहे आज खऱ्या अर्थानं आमच्या साहेबांनी हाणून पाडला। आज साहेबांना जे मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद बहाल केलं त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे उपमुख्यमंत्री साहेबांचे भरपूर आभार मानतो। आणि सिल्लोड सोयगावच्या विकासासाठी जी साहेबांची मेहनत आहे ती अविरतपणे चालू तर होतीच, यानंतरही ती स्पीड जोमाने वाढेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। तो आनंद आपण मंत्री साहेबांना मंत्रीपद भेटल्यानंतर जो आनंद आपण आता साजरा करतोय यापेक्षाही विरोधक त्यांना मंत्रीपद ना भेटावं म्हणून इतका आनंद ते साजरा करण्याच्या तयारीत होते। त्यांना जबरदस्त चपराक बसलेला आहे। तरी सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये जे मतदारसंघाचे जे आपण कुटुंब प्रमुख मानतो माननीय अब्दुल सत्तार साहेब यांना मंत्रीपद भेटलं म्हणून आज त्यांना तर खूपच दुःख झालं, पण आपल्याला जो आज आनंद झालेला आहे हा आनंद जसं दिवाळी दसरा अजून पुढेच आहे या सणाप्रमाणे आज आनंद आपण दिवाळी दसरा हा साजरा करत आहे। अब्दुल सत्तार साहेबांना सर्व माझ्या परिवारातर्फे व सर्व आपल्या ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा। सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार ज्यावेळेस वापस येतील अजून खूप मोठी दिवाळी आपण साजरी करू। माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे, मी त्यांना एक म्हणून एक महिला म्हणून आणि माझे सद्गुरूंच्या बैठकचे आहे ते त्यांना जय सद्गुरू म्हणते आणि आज इथं बोलायला सुरुवात करते। आज रोजी आम्ही सिल्लोडवासी लोकांचे खुश झालेलो आहे की साहेबांना आम्हाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे। आज न्याय द्यायचं काम पक्क केलं, माणूस ओळखला कोण कसा आहे कोण कसा नाही। आणि ऐन वेळेवर जे शेंद्र रचले होते आमच्या आमदाराच्या बाबतीमध्ये हे खरं योग्य नव्हते। कोणते कोणते पत्ते फेकले आणि कोणते कोणते इस्तेमाल केला, कोणता कोणता घोटाळा ते ऐन वेळेवर पत्ते फेकले। पण मी म्हणते शिंदे साहेबांना खरं माणूस ओळखलेला आहे आणि शिंदे साहेबांची मी कदर करते आणि अभिनंदन करते देवेंद्र फडणवीस साहेब असाल की त्यांना नेता ओळखाचं काम केलेलं आहे। नेता हो तो अब्दुल सत्तार देसा हो, अब्दुल सत्तार साहेब तुम आगे बढो, शिंदे साहब तुम आगे बढो, एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढो, देवेंद्र फडणवीस साहेबांचा शिंदे साहब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं।